हरि ओम श्री राम अंबद्य ना सवेन ना सवेन। माझे नाव नकुशा दिलीप दाभोळकर, राहणार मानवाड उपासना केंद्र। माझ्या बाळाला गेल्या वर्षीच बरं नव्हतं, असंच म्हणजे त्याला असं ताप वगैरे, सर्दी खोकला असं काही नव्हतं। नुसता गप्प बसायचा, हे करायचं असं। त्याला अगोदर सिटी स्कॅनिंग पूर्ण करून आणलेलं, पण त्याच्यात काही प्रॉब्लेम नव्हता, काही प्रॉब्लेम नव्हता। तर आता काय करायचं? मग त्याला बरं नव्हतं म्हणजे इतकं असं घरात पळून वगैरे जायचं असं करायचं। मग घरच्या माणसं म्हणले त्याच्यावरती देह वगैरे काय बसला, काय झालं? मी म्हटलं बापू नाही, माझ्या बाळाला जर काहीतरी झालं केसाला धक्का, तर मी सुद्धा वाचू शकणार नाही। मग तुम्हाला वाचवायचं का नाही बघा। मग त्याच्यावरती देवा बिवाचं पण काय असं नाही, घरच्यांनी करायला लावलं, केलं आपलं काय असू दे करायचं म्हणून। परत नाही, परत पण एवढं काय कमी होई ना। मग परत आणि मी त्याला कोल्हापूरला नेला, परत त्याला आणि परत औषधं चालू केल्या। त्याच्यामुळे 4-5 महिन्यात बाळ माझं असं चांगलं। म्हटलं बापू तुम्ही हुतासा म्हणून तर मी वाचलो, नाहीतर 12 जण 12 तोंडाने म्हणल्यास हे काय केलं, कंचं झालं, काय झालं। पण जेवढं कुठलंही संकट जरी आलं तरी पण त्याला बापू तुम्ही खरोखर वाचवायला माझ्या पाठीशी आहे सा। नाहीतर इतकं तिला असं भयभीत होतं की सगळी घरातली माणसं म्हणायची हीच बाई कशी घाबरायने। पण आता घाबरून काय करायचं? काय देव करणार तो करणार, वाचवणार तो वाचवणार। पण माझं बाळ आता व्यवस्थित आहे, गेल्या वर्षी 9वीला होता, आता तर 10वीला आहे। पूर्ण 1 वर्ष त्यानं असं पुस्तकाचं पान सुद्धा उघडलं नाही, काही एकही काय वाचलं नाही अजिबात। त्याला मारून बघितलं, त्याच्याबरोबर रडून बघितलं, त्याला उपाशी पण 1 दिवशी ठेवला। म्हटलो काय नाही काही करू दे। ह्या वर्षी ते पोरग पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करते आणि इतका अभ्यास करते की त्याला जेवायला सुद्धा वेळ नसतोय। मग बापू जेवढा वेळ आलेला असतोय आणि त्याला बापू सांगते ते खरोखर बरोबरच आहे। जरा वेळ काळ निघून गेल्याशिवाय कुठली गोष्ट हे होत नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ।